बाप रे, 9:15 वाजायला लागले आणि आज मी आता बराच घाट घातलेला आहे. ठीक आहे, चला, काय काय घाट घातला आहे मी इथे. तर मी आज पंखा जरा बारीक करते. तर मी आज या ठिकाणी गेला आहे, बघा कसला ते सांगते तुम्हाला. हे काय तुम्हाला दिसतंय? तुम्ही काय म्हणणार, चुरमुरे दिसत आहेत, शेंगदाणे दिसत आहेत, कढीपत्ता दिसतोय आपल्या बागेतला आहे बरं का. तर ठीक आहे, ही कढई आहे ओल्डन गोल्डन, पण माझ्याकडे ना अशा कमी आहेत तो भरपूर चांगली चांगली भांडी माझ्याकडे इतकी आहेत अशी वर ठेवलेली आहे तिथं सगळी. तर चांगली भांडी लोक वर ठेवतात का? नाही, मी ठेवली आहेत. आणि खराब भांडी सगळी खाली ठेवली आहेत वापरायला. काय करावं सांगा, एखाद्याचा स्वभावच विचित्र, म्हणजे माझा हो. तर करणार माहिती आहे काय होतं, मावशीना विनाकारण फार त्रास होतो हो भांडी घासायला. चांगली असली तर मी म्हणणार ना त्यांना सारखं, हो चांगली घासा चांगली घासा चांगली घासा. मग आता मी काही जास्त म्हणत नाही त्यांना, असू देत राहू दे. तर आता आहे बघूया शिल्लक आपल्याकडे एका हाताने. हां, पोहे काय संपत आलेत की? ठीक आहे, ओके ओके. तर आता आपल्याकडे पोहे आहेत एवढे, तर हे लावून ठेवू आपण पोहे. आता हच्चे दावलत की पुन्हा एकदा करावे लागणार आहेत. हे संपवलेले आहेत बाबांनी, ऑर्डरच्या चपात्या आलेल्या आहेत. आई, हे पण आता तुटलं बघा काल, जाऊ दे असू दे. आणि यामध्ये काय आहे मी दाखवते तुम्हाला, यामध्ये आहेत कोहळ्याचे पापड. हां, तर हे पापड मी आज तळणार आहे, ओके, म्हणजे तळून ठेवणार आहे हे पापड. आणि याच्यामध्ये काय आहे, थोडासा भडंग आहे, तर मग ठीक आहे आपण भडंग पण जास्त करून ठेवू. हा भडंग आपण याच्यात काढून ठेवू, ओके. म्हणजे माझा जो 10 रुपयाचा भडंगचं हे एवढं बरोबर भरून होतं, तर हा भडंग. चला, तर आता आपण जरा आधी सुरुवातीला तळण काढूया. आपले आता सांडगे झालेले आहेत, तर हे सांडगे तळून झाले, हे कोहळ्याचे सांडगे तळून झाले. आणि आता हे तेल राहिलेलं आहे, तर ह्या तेलामध्ये मी आता करणार आहे फोडणी. उरलेल्या तेलाचं काय करायचं तर तुम्हाला माहिती आहे, मी फोडणी करते. गॅस थोडा वेळ मी बंद करते कारण खूप तापलेला आहे, तर मी फोडणी करते तुम्हाला माहिती आहे. आणि हीच मला कढई लागते कारण दुसरी माझ्याकडे आहे ती जड आहे, ती मला चालत नाही हाताला, हेच बरं पडतं. मी फोडणी आधी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. हां, नटून थटून कोण स्वयंपाक करतं का? मी करते आणि मला आवडतो, कारण हे अन्नपूर्ण आहे आणि अन्नपूर्णेची सेवा आहे. मग तुम्ही म्हणणार मग किचन गाऊन का घालत नाही, तर नाही घालत, मला होऊ देत की बाई साड्या खराब, काय होत आहे त्याच्यामध्ये, कधीतरी साड्या खराब होतील, आमच्या साड्या खराब होत नाही. शेंगदाणे घालायला लागले, टुरू टुरू आवाज आहे का? खमंग फोडणी तयार आहे, एकदम मस्त चरचरीत. तर आता मी ह्या शेगडीवरून ह्या शेगडीवर शिफ्ट करते, कारण ती शेगडी गरम आहे, ही शेगडी गार आहे, नाहीतर फोडणी माझी जळून जाईल ना. मग ह्यावर छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माहीत पाहिजेत. ही कढई, मला कोणतरी म्हणलं मॅडम तुम्हाला मी आता सगळी भांडी गिफ्ट करणार आहे. माझ्याकडे आहे तो कितीतरी ढिगभर भांडी आहेत, व्हरायटी भांडी आहेत माझ्याकडे. पण ते काय म्हणतात, मावशींच्यासाठी हे सगळं सोपं सोपं ठेवावं लागतं आहे मला. मावशींनी अगदीच काय म्हणतात त्यांना, मावशीनं फार मला त्रास द्यायला आवडत नाही. काय करायचं, एवढ्या वर्षाचं माझं नातं आहे मावशींच्या बरोबर, मला नाही त्या लोकांना त्रास द्यायला आवडत. तर असो, तर आता आपण ह्यातली ही जी फोडणी आहे ती काढून ठेवणार आहे. मला नेहमी रोजच्यासाठी फोडणी लागते तुम्हाला माहिती आहे, तर मी एका वेगळ्या भांड्यात आता ही, आणि जरा होऊ दे कारण की शेंगदाणे अजूनही पांढरटसर आहेत, चांगले खमंग होऊ देत. आणि खाली गॅस काही नाही लावलेला, तर हे बघा बंद आहे, कारण ही गार शेगडी आहे. तर तरीसुद्धा हे बघा गरम आहे, त्याच्यावरती तेवढे शेंगदाणे माझे छान तळले जातील. आता आपण हे सांडगे ह्या अल्युमिनियमच्या डब्यामध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि आता झाकून ठेवू आपण हे एअरटाईट, ओके. भडंग भडंग करणार आहे, तर भडंगाला आपल्याला हवेत लसूण, तर जरा चेचून घालते. आमच्याकडे काही फारसा लसूण आवडत नाही भडंगाला, पण असू दे तेवढ्याच एक 3-4
पाकळ्या घातलेल्या आहेत आणि मी इकडे हे शिफ्ट केलेलं आहे फोडणी. पुढे 2-3 दिवस मला चालेल. आत्ता मला पोह्यालासुद्धा लागणार आहे आणि पोह्याला मला गार फोडणी लागणार आहे म्हणून मी ही बाजूला काढते आणि मला त्याच्यामध्ये लसूण अजिबात नको आहे तर ती मी बाजूला काढून ठेवली. आणि हे आता मला भडंगासाठी लागणार आहे. थोडंसं 1-2 मिनटं हा लसूण तेवढा त्याच्यामध्ये जरा मुरू दे किंवा जरा काय म्हणतात त्याला तळू दे आणि मग आपण त्यामध्ये हे चुरमुरे घालणार आहोत. शेंगदाणे घालून आपले झालेले आहेत. माझ्याकडे हा एक डबा आहे तर याच्यामध्ये असं कोरडंच काहीतरी घालता येतं कारण की समजा ओलं कधी काही घातलं चुकून तर ते कुठून तरी झिरपतं कारण याला बरेच जोड आहेत तर ते कुठून तरी झिरपतं तर त्यामुळे ह्याच्यामध्ये कोरडंच ठेवावं लागतं. तर आता आपण हे जे सांडगे आहेत हे कोहाळ्याचे सांडगे चुरमुऱ्याचे सांडगे म्हणतात पण हे सांडा बेळगाव साईडला हे फार मिळतात. अरलू संडगी असं त्याला म्हणतात. ओके. आणि हे दहीभाताबरोबर अतिशय सुंदर लागतं. दहीभाताबरोबर किंवा भाकरी पिठलं असेल तर सोबत खायला फार 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 सुंदर लागतात. तर ते कशाबरोबर खायचे तर दहीभाताबरोबर कुरू कुरू करून खायचे. मस्त लागतं मस्त. तर आता मी ठेवलेले आहेत. माझ्याकडे छान छान डबे पण भरपूर आहेत तो वापरत नाही. आता फोडणी नाही तर गार होईल बाकी काही नाही म्हणून मी आता हे चुरमुरे टाकणार आहे याच्यामध्ये. अजूनही फोडणी गरम आहे हे बघा. आणि आता एकदा फिरवून घेऊया ते. कढई थोडीशी गार झालेली आहे त्यामुळे जरास लावायला लागणार. कारण गार कढई चालत नाही ना भडंगला. जरास गरम करायला लागतं आहे म्हणजे चरचरीत छान होते. कुरकुरीत चरचरीत नाही फोडणी चरचरीत आणि भडंग कुरकुरीत. हे बघा जरास जास्त झालं तेल. आता माझ्याकडे एक्स्ट्रा नाही चुरमुरे. असू दे जर का कधी भडंगला जास्त झालं ना असं तेल तर मग तुमच्याकडे मेथकूट वगैरे असेल तर तो ते तुम्ही लावून टाकायचं. त्याला फार सुंदर लागतो. मेथकूट लावायचं याला. मेथकूट लावणेच म्हणतात बरं का. याच्यात थोडंसं मेथकूट घातलं की हे जे एक्स्ट्रा झालेलं तेल आहे ते त्या डाळीच्या पिठामध्ये जातं म्हणजे त्या पिठांमध्ये. मेथकुटामध्ये डाळीच असतात ना तर मग त्याच्यात ते जातं. बंद करते. बास झालं मला तेवढंच गरम. मी बंद केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ तिखट आणि सगळं घालायचं आहे. मी काय भडंग मसाला वापरत नाही. तर आधी आपण हळद घालू. तुम्हाला माहिती आहे मला जरा हळद आवडते. आणि तिखटही घालू असं आपण मस्तपैकी चवीला छान लागणार आहे. आणि मीठ मीठ जरा कमी लागतं. हां जास्त घालू नका. चुरमुऱ्याला जास्त मीठ लागत नाही. हे मीठ तर झालेलं आहे आपलं. आता नुसतं आता असं छान हलवायचं मस्तपैकी. आणि तेल जास्त झालेलं तर आहेच मला माहिती आहे. तर थोडंसं आपण मेथकूट लावू पहिलं. आता होऊ दे आपलं हलवून पूर्ण भडंग. मग त्याचा टेक्स्चर बघू कसा. आणि मग त्याला जरासं तेल लावू. तेल नाही मेथकूट लावू. डाळीचं पीठ सुद्धा नुसतं लावतात पण डाळीच्या पिठापेक्षा आहे ना आता आपल्याकडे मेथकूट. मग मेथकूट लावू छान लाग दिस. आणि पण मला वाटतं नाही पण लागणार कारण आता आपण तिखट आणि हळद घातलं ना तर त्यामुळे तिखट आणि हळदीला ते तेल लागलं बघा. आणि त्यामुळे एक्स्ट्रा झालेलं जे आपल्याला तेल वाटत होतं ते आता त्या तिखट हळदीला लागलं आणि भडंगला अजिबात तेल एक्स्ट्रा वाटत नाही आहे. बंद आहे. तर आता कढई गरम आहे म्हणून जरा भडंग हलवणे असं म्हणतात. भडंग हलवायचा आणि तोपर्यंत आपली ती पातेल्यातली फोडणी गार होईल मग आपण पोहे लावायचे. हच्छेद अवलक्की. आज 2 पदार्थ तुम्ही बघितले भडंग आणि अवलक्की आणि तळलेल्या तेलाचे काय करायचे. माय किचन माय रूल.
पण हे माझे सगळे किचनचे रूल आहेत ते मी आईकडनं सासूकडनं शिकलेली आहे, माझ्या सासूबाईंच्याकडनं. त्यांना आता वर दोघींना पण एवढा आनंद होत असेल, काय सांगायचं तुम्हाला, एवढा आनंद होत असेल कारण त्यात जिवंत होत्या. तोपर्यंत त्या दोघींनी मला कधी स्वयंपाकघराकडं यूज दिलं नाही, दोघींनी पण नाही बोलली. माझं लग्न झाल्यानंतर मला पोटणी करता येत अजिबात. म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय शहाणपणाचं आहे का, हे बघा आहे ते सांगते, मला फोडणी करता येत नव्हती. मग लग्न झाल्यावर आम्ही डबा भरून खात होतो. मग मला मूल झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही मावशीच लावूया स्वयंपाकाला, मला येतच नव्हतं ना. मग नंतर मावशी करताना बघायचं, सासूबाई करत होत्या तेव्हा बघायची, मी आई करत असताना बघायची, पण कधीही उठून हात लाव असं कोणी मला सांगितलं नाही आणि मी पण लावला नाही. कारण की त्या म्हणायच्या नाही, तुमचं लक्ष सगळं पुस्तकात पाहिजे. स्वयंपाक काय येतोच बाईला आयुष्यात, आणि खरंच आहे स्वयंपाक येतोच. आणि आता तर हा यूट्यूबचा जमाना आहे की नाही, सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. इतक्या एकापेक्षा एक सुंदर सुंदर सगळ्या देशातल्या सगळ्या जगातल्या सगळ्या भागातल्या निरनिराळ्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतात, शिकायला मिळतात. तर म्हणून आपण सुद्धा हे छोटं छोटं मी की बघा झालेलं आहे आपला भडंग. गडबडीनं जर का उगाचच आपण मेटकूट लाव पीठ लाव काहीतरी करत बसलो असतो किंवा चुरमुरे घातले असते त्याच्यामध्ये, तर नसता चांगला झाला. हा बघा किती सुंदर झाला, तेल कुठंसुद्धा अजिबात दिसत नाही आहे, बघा मस्त सक्सेसफुल आपला आता भरण झालेला आहे. गार करायला ठेवूया, जरा हलवायला लागतो नाहीतर मग चुरमुरे आपले दबतात, म्हणून हा जरा हलवायचा कढई गरम असेल तर. ह्या कढईला ना एक फक्त पुढच्या बाजूनेच चीर आहे बरं का, मागं नाही आहे, त्यामुळे तिथनं गळत नाही काय, आणि तेल आपण इथपर्यंतच घालणार ना. असं आहे बघा सगळं, हे हलकी आहे ना वजनाला, ती मला उचलायला वगैरे सोपी पडते. तर ठीक आहे, आता हे आपण भडंग आपला तयार झालेला आहे तयार, आता आपण पोह्याकडे जाऊ. हे आपले अगदी साधे पातळ पोहे, पातळ म्हणजे अगदीच पातळ आहेत. तर याच्यामध्ये आपण फोडणी घालूया, आता ही बेतानी घालूया, जास्त होईल हं, मागच्या वेळेला एकदा जास्त झाली होती. आता ही बघा एवढं तळणीचं माझं तेल होतं, ते तळणीचं तेल काय झालं संपलं की उद्याला फक्त काहीतरी एखादा पदार्थ होईल माझा फक्त याच्यात. तळणीच्या तेलाचे काय काय करावे असे काय काय करावे, ठीक आहे असू दे. तर हे जे पोहे आहेत ना याला आता मी थोडंसं मीठ घालते, मीठ घालते, जास्त नको व्हायला कारण मी आता आपल्याकडे पोहे नाही आहेत. तिखट, मस्त तिखट घातलं, हळद, हळद घातली, बास आता काही जास्त घालायची गरज नाही, काय मस्त झालं आहे. तोंडाला पाणी सुटायला लागलं. बस चला आता हे जे आहे हे हलक्या हातानेच कालवायचं, म्हणजे चमच्याने कालवायचं नाही तर हलक्या हाताने कालवायचं, दाबायचं नाही जोरात. जर का जोरात दाबलं तर ते पोहे फार पीठ होऊन जाईल, पण अगदी पातळ पोहे आहेत ना. तर आता हे मी कॅमेरा जरा बंद करते आणि तुम्हाला दाखवते. आता हे परफेक्ट पोहे झालेले आहेत. मग तुम्ही म्हणाल की जरा पांढरड दिसत आहे, तर नाही परफेक्ट झालेले आहेत हे. आणि हे आज खायचे नाहीत, उद्या सकाळपासून खायला लागायचं, म्हणजे रात्री 5-6 तासामध्ये हे जे तेल असतं ना तर हे तेल पूर्ण त्याच्यात मुरतं. तर बघा आता हे एवढंसं तेल उरलेलं आहे, उद्याला मला कोशिंबिरीला किंवा आमटीला हे एवढं लागेल संपून जाईल. आमटी आणि कोशिंबीर दोन्ही पण त्याच्यात होणार आहे उद्या, म्हणजे हे संपून जाईल उद्या. आपण पोहे लावले मस्तपैकी हलक्या हातानेच लावायचे वरच्यावर, अजिबात दुखवायचा नाही पोह्याला दुखवायचं नाही जोरात, त्याचं टेक्स्चर बिघडवायचं नाही, आकारमान बिघडवायचं नाही. आणि भडंग पण झाला, आणि तुम्ही काल बघितलेलं आहे की मी शेंगदाणे भाजलेले आहेत, तर ते भाजलेले शेंगदाणे ह्याच्यासोबत खायचे, मस्त मस्त नुसतंच पोहे आणि शेंगदाणेसोबत खायचे उद्या सकाळी, कसली बेस्ट लागतात. तर
आज आता मस्तपैकी तुम्हाला मी सांगते किती वाजलेले आहेत, 9:15 वाजलेले आहेत. मग तुम्ही काय करत बसलेला आहात? तर काका आज नाही आहेत, गावाला गेलेले आहेत. तर त्यामुळे मग कसं आहे की मी चपात्या ऑर्डर केलेल्या आहेत. लोणचं चपाती आज फक्त खाणार आहे, बाकी काही करणार नाही, कारण की उद्या सकाळी मग सगळं ते आजचं शिळं राहिलं तर मग तेच खावं लागेल. मग उद्या सकाळी परत ताजं सगळं असणारच आहे. तर लोणचं चपाती खाणार, आणि ज्या दिवशी काका नसतात त्या दिवशी मी भात लावत नाही, शक्यतो मी भात त्या दिवशी खात नाही. तर फक्त चपाती, लोणचं, चपाती, दही असं ते माझं कॉम्बिनेशन असतं. चटणी आहेच आपल्याकडे कैरीची, तर दही चपाती मला फार आवडतं. दही चपाती लोणचं असं ते कॉम्बिनेशन खायचं फार 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 आवडतं. आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे. तर मी शक्यतो काका नसतील त्यावेळेला भात लावत नाही, कुकर लावत नाही, त्यामुळे आपोआपच तेवढा भात कमी खाल्ला जातो, बाकी काही नाही. मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही रोडच आहात, तुम्ही बारीकच आहात, तर माझ्या तब्येतीचं हेच रहस्य बारीक असण्याचं. असं मी काहीतरी करत असते, वेगळं मी काही डायटिंग करत नाही. बाय.